एक तर आत्ताच आम्हाला सकाळी बातमी आली की हे झालेलं आहे, म्हणून आम्ही सगळेच तातडीने इथे पोहोचलेलो आहोत. अतिशय गंभीर हा ॲक्सिडेंट झालेला आहे. 20-22 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, 4 लोक दुर्दैवाने गेलेले आहेत. अशी परिस्थिती आम्हाला आता पोलीस आणि यंत्रणेचा नाही आहे. जेव्हा 3-4 महिन्यापूर्वी एक मोठा ॲक्सिडेंट इथे झाला होता आणि 4 महिने आम्ही सगळेच मिळून, म्हणजे नॅशनल हायवे आणि मी स्वतः आणि आमचे सगळे इथले पदाधिकारी, माझे सगळे सहकारी, आम्ही डेली मॉनिटरिंग करतो, लिटरली डेली, कारण का हा एक क्रॉनिक इश्यू झाला होता. आणि 4 महिने अतिशय चांगल्या पद्धतीने गेले. मी स्वतः जेव्हा भोरवरनं येते, मी स्वतः गाडीचा ट्रायल करते, मी स्वतः इथून लाईव्ह पण केलेलं आहे की शिंदेवाडीवरून इथे येताना कसे रमलज वाढवलेत. इच्छा असेल तरी स्पीड वाढवता येत नाही. अशा अनेक गोष्टी आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून केलेल्या आहेत, तरी हा ॲक्सिडेंट झाला आहे. म्हणून मी पुन्हा सांगते आपल्याला की प्राथमिक माहिती अशी येते की ते ब्रेक फेल झाल्यामुळे आलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं माहिती पूर्ण आल्यावर जास्ती स्पष्टता होईल. पण तरी एकदा माननीय गडकरी साहेबांशी मी जरूर त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आणून देईन आणि आम्ही सगळे मिळून नॅशनल हायवे आणि आम्ही सगळेच सहकारी पदाधिकारी मिळून ह्याच्यात अजून काही सुधारणा करता येईल का ह्याच्यासाठी कटिबद्ध आहोत. कारण का रोड सेफ्टीबद्दल मी स्वतः अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलते, आपण सगळेच रोड सेफ्टीबद्दल भारतात खूप कॅज्युअल आहोत आणि हे दुर्दैवी आहे. रोड सेफ्टी हा विषय सगळ्यांनीच, म्हणजे प्रशासनाने आणि आपण सगळ्या नागरिकांनी हा गांभीर्याने घेतलाच पाहिजे आणि एक नॅशनल मूव्हमेंट केली पाहिजे रोड सेफ्टीबद्दल.